30 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे। हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। महानगरपालिकेच्या प्रांगणात सकाळी 10:50 महापौर चेतन गावंडे तसेच सन्माननीय सदस्य व अधिकारी कर्मचारी शहीदांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करणार आहे। नागरिकांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता सूचना म्हणून महानगरपालिका सकाळी 10:59 ते 11 वाजेपर्यंत मौन पाळण्याबाबत सायरन वाजविणार आहे। तसेच मौन सोडण्याकरिता पुन्हा 11:02 ते 11 सायरन वाजविणार आहे। सायरनची चाचणी शनिवार दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7 ते 7:30 या दरम्यान घेणार आहे। रविवार दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे। हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो। भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना आपण या दिवशी श्रद्धांजली देत असतो। 30 तारखेला 10:59 जो पहिला सायरन वाजणार आहे तो श्रद्धांजली सुरू करण्यासाठी असेल व 11:02 जो दुसरा सायरन वाजेल तो श्रद्धांजली समाप्तीसाठी असेल। सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण 30 तारखेला 11:02 मौन पाळून सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली द्यायची आहे। कृपया आपण याची दक्षता घ्यावी। यानंतर 29 तारखेला 7:00 सायरन वाजवण्याची ट्रायल घेण्यात येणार आहे। तर नागरिकांनीही या दोन्ही गोष्टींची नोंद घ्यावी ही विनंती।